शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली होती. राफेल विमानाची तांत्रिक माहिती जाहीर करण्याची विरोधकांची मागणी ही योग्य नाही असं विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या भाषणावर अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले. असं म्हणतच खासदार सुप्रिया सुळेंनी पवारांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या चर्चेवर पडदा टाकलाय. मला असं वाटतं ज्यांना मराठी समजतं आणि ज्यांनी तो पूर्ण इंटरव्ह्यू पाहिलेला आहे त्याच्यापैकी कोणीही स्पष्टीकरण मागतच नाही आहे. ज्यांना दुसऱ्या भाषेतले आहेत आणि आरोप प्रत्यारोप करतात अतिशय त्याच्या दुर्दैव एवढ्याच गोष्टीचं वाटतं की आजकाल अभ्यास लोक कमी करतात आणि उथळ नुसती ब्रेकिंग न्यूज किंवा हेडलाईनवरच सगळे रिॲक्शन देतात. नक्की इंटरव्ह्यूमध्ये काय झालं आणि तो मराठीतला इंटरव्ह्यू होता तर बाकीच्या भाषा ज्यांना मराठी समजत नाही अशा लोकांनी किती लोकांनी ते मराठीतलं भाषण ऐकलं त्याचं व्यवस्थित ट्रान्सलेशन पाहिलं. मी अनेक लोकांशी बोलले आणि विचारलं तुम्ही इंटरव्ह्यू पाहिला का ते म्हणले नाही आम्ही इंटरव्ह्यू तो नाही देखा. एनसीपीची भूमिका आदरणीय पवारसाहेबांच्या इंटरव्ह्यूमध्ये आणि भाषणामध्ये क्लिअर आहे. आमच्या माझ्या स्वतःच्या ट्विटमध्ये आहे की आमच्या जे पी सीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत.